नमस्कार, चला तर हा विषय मी फायनली घेतलेला आहे यूट्यूब वर्सेस टिकटॉक। भरपूर दिवसांपासून अख्ख्या इंटरनेटवर एकच विषय चालेला जात आहे, तो म्हणजे यूट्यूब वर्सेस टिकटॉक। तर मंडळी, आज फायनली या विषयावर मी पोस्ट लिहिलोच आहे jeevanmarathi.in आणि व्हिडिओसुद्धा बनवत आहे। तर नेमका हा विषय काय आहे, कुठून याची सुरुवात झाली आणि कोणामुळे सुरुवात झाली, या सर्वांची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला वाचायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही jeevanmarathi.in जाऊन तुम्ही वाचू शकताय। तर यूट्यूब वर्सेस टिकटॉक या स्पर्धेमध्ये, या टॉपिकमध्ये नेमकं कोण जिंकलं याबद्दलची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। चला तर मग जाणून घ्या याबद्दलची सर्व माहिती। यूट्यूब वर्सेस टिकटॉक याची सुरुवात झाली कुठून? तर मंडळी, इंटरनेटवर इल्विश यादव नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि तो स्वतः क्रिएटरसुद्धा आहे। तो फनी प्रकारचे व्हिडिओ त्याच्या चॅनलवर टाकत असतो, परंतु सध्याला लॉकडाऊन चालू असल्यामुळे तो व्हिडिओ बनवण्यासाठी घराबाहेर पडत नाही आहे। या काळामध्ये करायचं काय म्हणून त्याच्या दुसऱ्या एका व्हिलॉग्स चॅनलवर त्याने टिकटॉकवरचे जे क्रिंज व्हिडिओ आहेत, क्रिंज व्हिडिओ बनवतात असे व्हिडिओज एकत्र केले आणि त्याचा एक रोस्ट व्हिडिओ बनवलेला आहे। आता रोस्ट व्हिडिओ म्हणजे काय, हा एक कन्सेप्ट आहे जो फॉरेनमध्ये पूर्वीपासून वापरला जात होता। यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये जे रोस्टर्स असतात, जे निवेदक असतात, ते दुसऱ्या व्यक्तीचे किंवा ऑर्गनायझेशन किंवा त्याच्या व्हिडिओचे त्यांना वाटलेलं मत प्रकट करतात। हा एक फनी प्रकारचा व्हिडिओ असतो ज्यामध्ये फनी स्क्रिप्ट तयार केलं जातं किंवा त्यांच्या मनात येतील त्या गोष्टी बोलून ते ह्या व्हिडिओचे टर उडवतात, म्हणजेच आपल्या भाषेत, आमच्या सांगलीच्या भाषेत खुळ्यात काढलं जातं। तर मंडळी, ह्या यादवने त्याच्या ह्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित केला। तर काही टिकटॉकर्सना हा व्हिडिओ आवडलेला नाही। यामध्ये आवेश दरबार यांनी त्याच्या व्हिडिओ चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर याबद्दलचे रिप्लाय टाकला, तर आमिर सिद्दीकी याने त्याच्या इंस्टाग्रामच्या IGTV त्याचा रिप्लाय व्हिडिओ टाकलेला होता। तर ह्या व्हिडिओमध्ये आमिर सिद्दीकीने मांडलेल्या मुद्द्यांना मात्र काहीच लॉजिक नव्हतं आणि येथूनच सुरुवात झाली यूट्यूब वर्सेस टिकटॉक या विषयाची। आमिर सिद्दीकीचा व्हिडिओ, जो IGTV व्हिडिओ आहे, त्याबद्दल आता मी बोलतो। तर आमिर सिद्दीकी याने त्याच्या व्हिडिओमध्ये काही मुद्दे मांडले होते, सोबतच त्या या व्हिडिओमध्ये त्याने आम्हाला रिस्पेक्ट हवा आहे असंही सांगितलेलं होतं। हा व्हिडिओ पोस्ट करत असताना त्याने IGTV व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबवरील काही क्रिएटर्सना, रोस्टर्सना टॅग केला आणि हा व्हिडिओ टॅग केल्यामुळे त्या रोस्टर्सना आयता विषय मिळाला आणि झालं, त्यांनी हा व्हिडिओला रिॲक्शन देत त्यांनी त्यांचं फनी वेनं मत मांडलं आणि बऱ्याच दिवसापासून टिकटॉकवर बनवल्या जाणाऱ्या क्रिंजी व्हिडिओजना घेऊन यूट्यूबवर असे व्हिडिओ बनवले जातच होते। पण आमिर सिद्दीकीच्या ह्या व्हिडिओमध्ये कोणता प्लॅटफॉर्म चांगला आहे याला घेऊन त्याने टिकटॉक चांगला आहे असं म्हणत टिकटॉकच्या म्हणजे ह्याच्यामध्ये येऊन त्यानं व्हिडिओ बनवलं आणि ह्याच व्हिडिओ लोकांना आवडलेला नाही। त्याचं असं म्हणणं आहे की यूट्यूबवरचा व्हिडिओ बनवायला जेवढं कष्ट लागतात तेवढंच कष्ट टिकटॉकवरचे व्हिडिओ बनवायला सुद्धा लागतात आणि तितकंच टॅलेंटसुद्धा टिकटॉकवरच्या व्हिडिओजना आहे। कॅरी मिनाटीचा व्हायरल व्हिडिओ। तर मंडळी, आजच्या मुख्य मुद्द्याला मी हात घालतो आहे। आमिर सिद्दीकीनं बनवलेल्या व्हिडिओमध्ये कॅरी मिनाटीला सुद्धा टॅग केलेलं होतं, कारण कॅरी मिनाटीने सुद्धा या अगोदर टिकटॉकवरील असे क्रिंजी व्हिडिओजबद्दल चर्चा केली होती, त्याबद्दलचे रोस्ट बनवलेले आहेत। कॅरी मिनाटी हा एक प्रसिद्ध रोस्टर क्रिएटर आहे, तो यूट्यूबवर खूप प्रसिद्ध असून त्याचे अनेक व्हिडिओ नेहमीच ट्रेंडिंग सेक्शनमध्ये असतात यूट्यूबच्या। तर यावेळी इंटरनेटवर आधीच लॉकडाऊनमुळे व्ह्यूवर्स पडून आहेत, जे यूट्यूबवर नवनवीन कंटेंट पाहत असतात आणि त्यांना टिकटॉकसुद्धा पाहत असतात आणि ते व्हिडिओ त्यांना खूप क्रिंजी वाटत असतात। तर बऱ्याच दिवसापासून यूट्यूबर्सने बनवलेल्या टिकटॉक रोस्टिंग व्हिडिओजमुळे एक यूट्यूबवर असा माहोल तयार झालेला आहे की टिकटॉक म्हणजे टॅलेंट नसलेल्या लोकांचा केवळ 15 सेकंदामध्ये प्रसिद्ध होण्याचा प्लॅटफॉर्म। त्यामध्ये इल्विसचा आलेला हा व्हिडिओ आणि नंतर इतर क्रिएटर्सनीसुद्धा त्याला दिलेला रिप्लाय यामुळे
इंटरनेटवर सध्या यूट्यूब वर्सेस टिकटॉक असा एक टॉपिक तयार झाला होता. कॅरी मिनाटीने त्याच्या दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह गेमिंग करतो. त्या चॅनलवर त्याचे व्ह्यूअर्स आहेत, जे फॅन्स आहेत, ते त्याला या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यासुद्धा सांगत होते. आणि दुसरीकडे तो आमिर सिद्दीकी त्याला टॅग केलेला होता. तर एक आठवडा लेट परंतु थेट असा रिप्लाय कॅरी मिनाटीने दिला. हा व्हिडिओ रिलीज होता क्षणीच नवनवीन रेकॉर्ड बनवत चाललेला आहे. आता ह्या व्हिडिओला 3 दिवस पूर्ण होत आहेत. आत्तापर्यंत 6.5 कोटी व्ह्यूज आलेले आहेत. लाईकच्या बाबतीमध्ये ह्या व्हिडिओला भारतातील सर्वात जास्त लाईक झालेला हा व्हिडिओ आहे. तर त्याने 1 करोड लाईक आज पूर्ण केलेले आहेत. हा व्हिडिओने मोस्ट लाईक व्हिडिओ असलेला फिलहाल हा बॉलिवूड सॉंगचा रेकॉर्ड मोडलेला आहे. आता हा व्हिडिओ 1.3 कोटी लाईक मिळवल्यानंतर जगातील इंडिव्हिज्युअल क्रिएटरकडून सर्वात जास्त लाईक होणारा व्हिडिओ बनेल. सबस्क्राईबच्या बाबतीत बोलायचं तर व्हिडिओमुळे कॅरी मिनाटीला तब्बल 30 लाख फॉलोअर्स वाढलेले आहेत. आत्तापर्यंतच्या आकड्यानुसार हा व्हिडिओ जर असाच चालत राहिला तर अजून सबस्क्रायबर वाढतील. तर दुसरीकडे इतर जे व्हिडिओज बनवलेले आहेत त्यांचंसुद्धा लाईक, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स वाढतच राहतील. यूट्यूबवरील इतर क्रिएटर्सकडून कॅरी मिनाटीचे अभिनंदन आणि त्याला पाठिंबा. कॅरी मिनाटीसारखे यूट्यूबवर बरेच क्रिएटर्स आहेत, परंतु कॅरी मिनाटीने अपलोड केलेला व्हिडिओला रिस्पॉन्स मिळालेला आहे तो इतरांच्या बाबतीत खूप मोठा आहे. तर इतर क्रिएटर म्हणजेच आशिष चंचलाने, बीबीकी वाईन्सचे चॅनलचे करता धरता असलेले भुवन बाम आणि अमित बडाना, हर्ष बेनिवाल यासारखे यूट्यूबर्सनी कॅरी मिनाटीला पाठिंबा दर्शवत त्याला मिळालेले या सक्सेसचं अभिनंदन केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंदुस्तान भाऊ यांनीसुद्धा कॅरी मिनाटीला कॉल करून पाठिंबा दर्शवलेला आहे आणि ह्या व्हिडिओचे अभिनंदन केलेले आहे. तर दुसरीकडे आवेश दरबारच्या व्हिडिओबरोबर काय चालू आहे. प्रसिद्ध टिकटॉकर दरबार यांनी त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला भरपूर डिसलाईक आलेले आहेत. हा रेशिओ बघता 1 लाईक तर 4.5 लाख डिसलाईक आलेले आहेत. आमिर सिद्दीकीने जो IGTV वर व्हिडिओ अपलोड केलेला होता तो दुसऱ्याच दिवशी त्याने टेकडाऊन केला आहे. व्हिडिओवर बरेच जण रिप्लाय देत होते ते निगेटिव्ह होते आणि यूट्यूबवर आणि टिकटॉकवरसुद्धा निगेटिव्हिटी स्प्रेड होत आहे असं त्यांचं मत होतं. तर टिकटॉकवर असलेल्या युजर्सची काय प्रतिक्रिया आहे. टिकटॉकवर तर सध्या फॉर यू सेक्शनमध्ये सर्वांना कॅरी मिनाटीचेच व्हिडिओ आणि त्याचेच गेम प्ले, त्याचंच मत सगळ्यांना दिसत आहेत आणि बरेच क्रिएटर्स कॅरी मिनाटीलाच पाठिंबा दर्शवत आहेत. टिकटॉकवर असलेल्या युजर्सची प्रतिक्रिया काय आहे. तर टिकटॉकवर तर सध्या कॅरी मिनाटीचेच व्हिडिओ ट्रेंड करत आहेत. फॉर यू सेक्शनमध्ये सर्वकडे टिकटॉकवर कॅरी मिनाटीचेच व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. तसेच त्याच्या व्हिडिओवर रिॲक्शन दिलं जात आहे. बरेच जण स्वतःचं मत ही स्वतःचे व्हिडिओ बनवून टाकत आहेत आणि सर्वजण कॅरी मिनाटीला पाठिंबा दर्शवत आहेत. तर यूट्यूब वर्सेस टिकटॉक या सब्जेक्टमध्ये नेमकं जिंकलं कोण. तर मंडळी, यामध्ये मी तर सुद्धा आता सध्या सांगू शकत नाही नेमकं यूट्यूब वर्सेस टिकटॉक या विषयामध्ये कोण जिंकलं कोण हरलं. आणि हा विषय देखील आपल्याला मुख्य नाही, कारण कुणाचा क्वालिटी कंटेंट आहे हे पाहणं गरजेचं आहे. केवळ 15 सेकंदामध्ये आपला क्वालिटीवाईज व्हिडिओ टाकणं हे देखील गरजेचं आहे. परंतु काही व्हिडिओ असे आहेत टिकटॉकवर जे क्रिंजी आहेत आणि टिकटॉकचा जो अल्गोरिदम आहे तो अशाच व्हिडिओंना पुढे संधी देतो, त्यामुळे असे टॉपिक येणं गरजेचं होतं. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा. मराठीमध्ये पहिल्यांदा यूट्यूबवर न्यूज बनवलेला आहे, असेच न्यूजचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.